शासकीय तंत्रनिकेतन हे सोलापूरच्या जिल्ह्याला लाभलेले एक मोठे वैभव आहे. 32 एकराच्या विस्तीर्ण अशा जमिनीवर भव्य अशी इमारत उभी असून या इमारतीत सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन आदींचे अनुभवी शिक्षकांच्या मार्फत अभ्यासक्रम शिकवले जातात. या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात 2000 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. आपले तांत्रिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, शिवाय प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात शासकीय तंत्रनिकेतन ही संस्था नेहमीच विश्वसनीय आहे. यापुढील काळात देखील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणावर अधिकाधिक भर देऊन सोलापुरात नवीन कौशल्य निर्माण करणारे विद्यार्थी आम्ही निर्माण करण्याचा उद्देश ठेवला आहे, असे म्हणत शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी सांगितले. माझी एक अंदाजे 40 इयर्स माझे एक्सपिरियन्स आहे. माझे सर्व पोस्टावर मी काम केले आहे, लेक्चरर, हेड ऑफ डिपार्टमेंट, असिस्टंट डायरेक्टर स्टेट लेवलवर, रिजनल ऑफिस लेवलवर आणि प्रचार मिळून मी वेगळेवेगळे पॉलिटेक्निकमध्ये काम केले आहे. सोलापूर येथे मी 1 वर्षापूर्वी आलेलो आहे. तर या प्रेस कॉन्फरन्सचा आपला हा उद्देश आहे आणि आपली पण मला मदत पाहिजे की ही शासकीय तंत्रनिकेतन जी सोलापूर आहे, 70 वर्ष जुनी संस्था आहे, याला आपल्याला सगळ्यांना मिळून ती बेस्ट पॉलिटेक्निक ऑफ इंडिया बनवायची आहे. स्कूलमध्ये जातो आणि सांगतो की इंजिनिअरिंग एज्युकेशन काय आहे, टेक्निकल एज्युकेशन काय आहे, गव्हर्नमेंटची काय सुविधा आहे, आम्ही टीचर लोकांना आणि विद्यार्थ्यांना सांगत होतो. यावर्षी आम्ही 20,000 डाटा कलेक्ट केले, डबल, एकाच वर्षामध्ये डबल डाटा आम्ही कलेक्ट केले, आता चेंज केले. हे ॲडमिशन फ्रंटवर झाला आणि आमच्याकडे जे काय सीट आहे ते फुल होतो 100% आणि 5 क्यू पण असतो 3 टाइम्स. पण मला ही क्यू आणखीन वाढवायची आहे. हे क्यू कधी वाढणार? जेव्हा आमच्या रिप्युटेशन वाढणार, संस्थेबद्दल लोकांना अट्रॅक्शन वाढणार, तरी ॲडमिशनचा फ्रंट झाला. रिझल्ट या 1 वर्षामध्ये मला आल्यानंतर आम्ही सगळे मिळून संस्थाचे प्राध्यापक वर्ग जी रिझल्ट 50-60% आतमध्ये होत होती, तो रिझल्ट मी 95% केला. 1 वर्षामध्ये क्यू करून टाकतो 95%.